हर्षवर्धन पाटील यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, महायुतीतील मित्रपक्षांच्या नेत्यांकडूनच धमक्या, पत्रातून हर्षवर्धन पाटील यांचं धक्कादायक खुलासा. मुक्ताईनगरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेत उपस्थित राहण्यासाठी महिलांवर दबाव, शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचा गंभीर आरोप. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरून भाजप आणि शिंदे गटात धुसफूस, रत्नागिरी सिंधुदुर्गात भाजपचाच खासदार पाहिजे, भाजपचे बाळ माने यांचं मोठं वक्तव्य. महानंदवर प्रशासकाची नियुक्ती, प्रकल्प एनडीडीबीला चालवण्यास देण्यावरून झालेल्या टीकेनंतर सरकारचं एक पाऊल मागे, लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. लोकसभेच्या 10 जागांवरती राष्ट्रवादीचा दावा, गडचिरोली जागेवरती धर्माराव बाबा आत्राम यांचा दावा. हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी वंचितनं महाविकास आघाडीत यावं, खासदार संजय राऊत यांचं वंचितला आवाहन. पुण्यात महायुतीच्या महत्वाची बैठक, चंद्रकांत पाटील पदाधिकाऱ्यांकडून बारामती, पुणे, शिरूर मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार, तर बैठकीला महादेव जानकर, सदभाऊ खोत यांना मात्र निमंत्रण नसल्याची माहिती. भाजपमध्ये गेलं की लवकर निवडून येता येतं अशी मानसिकता, तर काँग्रेसमध्ये निवडून येऊ शकत नाही, बच्चू कडू यांचं वक्तव्य. भाजपच्या नेत्यांनी ट्विटरवरील बायो बदलला, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी का परिवार म्हणत भाजपचा नवा फंडा. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महायुतीच्या जागावाटपासंदर्भात घेणार बैठक, लोकसभा जागावाटपावरती उद्या निर्णय होण्याची शक्यता, तर मुख्यमंत्र्यांसह अजित पवार यांना देखील बैठकीचं निमंत्रण. मोदींनी केलेल्या 5 प्रकल्पांची नावं सांगावी, शेतकऱ्यांना दिलेला शब्द सरकारनं पूर्ण केला नाहीये, संजय राऊत यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावरती, शहा घेणार विदर्भातील 6 लोकसभा मतदारसंघांचा आढावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार 10 दिवसात 12 राज्यांचा दौरा, 10 दिवसात होणार 29 कार्यक्रमात सहभागी. लोकसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत केजरीवालांकडून मुख्यमंत्री सन्मान योजना जाहीर, 18 वर्षांवरील सर्वच महिलांना दरमहा 1000 रुपये देण्याची दिल्ली सरकारची मोठी घोषणा. भाजपकडून निवडणुकांसाठी 3 महिने राज्यातील 90% हेलिकॉप्टर्स बुक, तर विरोधकांवरती परराज्यात हेलिकॉप्टर ऑपरेटर्सचा आता शोधण्याची वेळ. पुण्यात पिंपरी चिंचवड, मुंबई शहरातून येणाऱ्या जड वाहनांना उद्यापासून बंदी, वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांचा महत्वाचा निर्णय. दीपक केसरकरांना सावंतवाडीतील महिलांनी घातला घेराव, आंबोलीमध्ये वनजमिनीच्या जागेत अनधिकृत बांधकाम झाल्याच्या मुद्द्यावरून घेराव, तर केसरकरांचा घेरावातून काढता पाय. वर्धा दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन, दूध रस्त्यावर फेकत सरकारचा निषेध. सोलापूरमध्ये मोहोळ शहरात पाण्यासाठी महिलांचा नगर परिषदेवरती बेलन मोर्चा, शहरात पाण्याची बिकट परिस्थिती असल्यानं मोर्चा, तर मोर्चात 1000 महिलांचा सहभाग. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.